नमस्कार, आपण बघत आहात WH न्यूज जनजनांची आवाज। विशेष बातमीमध्ये आपले स्वागत। मी विजय खवसे। आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर अवश्य करा। जॉईन बटनवर जाऊन सदस्य बना व आम्हाला आर्थिक मदत करा। तर बघूया आजची विशेष बातमी काय आहे। पूर्वक राज्यभरामध्ये कारस्थान करून राज्याच्या विविध भागांमध्ये निघालेल्या मोर्चांपैकी एक मोर्चा होता। त्रिपुरामध्ये ज्या घटनास घडल्या नाहीत त्या घटनांचे सोशल मीडियावर फेक अशा प्रकारचे क्रिएटिव तयार करून आणि त्यातनं कुठेतरी त्रिपुरामध्ये अल्पसंख्याक समाजावर हल्ला झाला आहे, मशिदी तोडण्यात आल्या आहेत, अशा प्रकारचा एक फेक नरेटिव तयार करण्यात आला। आपल्याला कल्पना आहे की त्यानंतर त्याचा पर्दाफाश झाला, जी मशीद जळते असं दाखवण्यात आलं ते CPIM एक ऑफिस होतं की ज्याला आग लागली होती त्याचे फोटो होते। कुराण शरीफ जाळतायत अशा प्रकारे जे दाखवण्यात आलं ते दिल्लीच्या एका कॅम्पमध्ये त्या ठिकाणी जी काही आग लागली होती तिथला तो व्हिज्युअल होता। काही रोहिंग्यांचे फोटो होते, काही पाकिस्तानातल्या एका शहरातले फोटो होते आणि अशा सगळ्या फोटोंच्या भरोशावर देशभरामध्ये जाणीवपूर्वक एक नरेटिव तयार करण्याकरता समाजाला भडकवण्यात आलं। आणि आमचं तर स्पष्ट मत आहे, इतके मोठे मोर्चे एकाच दिवशी शहराच्या राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये निघतात हे काही आत्ता ठरवलं आणि लगेच निघाले असे मोर्चे नाही आहेत। वेल प्लॅन्ड, योग्य प्रकारे योजना करून नियोजित अशा प्रकारचे मोर्चे आहेत। आणि म्हणूनच इतके मोठे मोर्चे, मग नांदेड असेल, मालेगाव असेल, अमरावती असेल किंवा राज्यातले इतर भाग असतील, एकाच दिवशी एकाच वेळी हे मोर्चे निघाले आहेत। आणि म्हणून पहिल्यांदा तर याची चौकशी झाली पाहिजे की या फेक न्यूजच्या आधारावर हे मोर्चे प्लॅन कोणी केले, त्यांची याच्या पाठीमागची भूमिका काय होती। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अराजकता तयार झाली पाहिजे, सामाजिक सद्भाव बिघडला पाहिजे, दंगे झाले पाहिजेत अशा मानसिकतेतनं तयार केलेला हा संपूर्ण कट होता का याचीही चौकशी झाली पाहिजे। आणि मग त्यातलाच एक भाग म्हणून 12 तारखेला आपण बघितलं की अशाच प्रकारचा एक मोर्चा हा अमरावतीमध्ये निघाला। पहिल्यांदा तर याला परवानगी होती की नव्हती, होती तर किती लोकांची परवानगी होती, ती कोणी दिली होती, ज्यांनी परवानगी दिली त्यांनी काय विचार करून दिली होती याचीही चौकशी झाली पाहिजे। आणि हा मोर्चा झाल्यानंतर परतीच्या वेळी समाजकंटकांनी ज्या प्रकारे दुकानं टार्गेट केली, लोकांना टार्गेट केलं आणि याच्या पाठीमागची भूमिका स्पष्ट दिसते की यातनं दंगा घडवायचा होता, म्हणूनच एका विशिष्ट समाजाची किंवा धर्माची दुकानं आणि व्यापारी यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात अमरावतीची परिस्थिती बिघडली। 13 तारखेला जी घटना घडली ती 12 तारखेच्या घटनेची रिॲक्शन होती। 13 तारखेलाही जी काही हिंसा झाली त्याचं मी समर्थन बिलकुल करणार नाही, कुठल्याच हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही, पण हे सांगण्याचं कारण याकरता आहे की आत्ता राज्य सरकार, सरकारमधले अधिकारी, अमरावती जिल्ह्यातले मंत्री, पालकमंत्री सगळे 12 तारखेची घटना डिलीट करून केवळ 13 तारखेची घटना जणू काही स्टँड अलोन घटना आहे अशा प्रकारचं चित्र जे तयार करतायत हे चित्र चुकीचं आहे। 12 तारखेची घटना डिलीट करता येत नाही, 12 तारखेची घटना घडली नसती तर 13ची घटना घडलीच नसती। आणि म्हणून आता सगळी कारवाई जी चाललेली आहे ही 13 तारखेच्या घटनेवर चाललेली, 12 तारखेच्या घटनेवर कुठली कारवाई नाही आहे। त्याच्यावर एकही सरकारी पक्षाचा नेता बोलायला तयार नाही आहे।
आम्ही पहिल्यापासून ही भूमिका ठेवली आहे की कुठल्याही विशिष्ट धर्माला टार्गेट करणं आम्हाला मान्य नाही, पण त्याचवेळी चुकीच्या घटनेकरता देखील लांगूल चालन जर होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही। आणि आता जे आपण या ठिकाणी बघतोय, एकीकडे अशा प्रकारे न घडलेल्या घटनेवर टार्गेट करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या घटनेकरता पूर्णपणे ज्या प्रकारची कारवाई वन साइडेड चालली आहे, एका साइडला चाललेली आहे, हे देखील योग्य नाही आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अटक झाली, कार्यकर्त्यांना अटक होऊन राहिली, आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी फिजिकली मारण्यात येत आहे, एकाच घटनेकरता चार चार पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी FIR नोंदवले जात आहे आणि जे लोक नव्हते अशाही लोकांना अरेस्ट करणं चाललेलं आहे। आम्ही मसानगंजला गेलो होतो, तिथे एक महिला मला भेटली, तिने सांगितलं की माझा मुलगा जो आहे हा आपली गाडी आत ठेवत होता कारण मॉब येत होता, गाडीची तोडफोड होईल म्हणून त्याला बाहेर पोलिसांनी काढलं आणि काढून त्याला घेऊन चालले होते। मी त्यांना हातपाय जोडले तर त्यांनी सांगितलं काही नाही, आम्ही पोलिसांना नेतो आणि मग याला सोडून देऊ आणि नंतर नेऊन त्याच्यावर 307 लावू। आता त्याच्यावर 307 लावण्याकरता काही मटेरियल आहे का? तो 307 हा फार मोठा गुन्हा आहे, याच्यामध्ये शस्त्र असले पाहिजे, याच्यामध्ये हल्ला झाला असला पाहिजे, त्या हल्ल्यात जखमी असला पाहिजे, जखमी झालेला माणूस मरेपर्यंत जखमी झाला पाहिजे, असं काहीच नाही आहे, पण त्याला अरेस्ट करण्यात आली आहे। अशा प्रकारे अनेक लोकांवर एकतर्फी केसेस या ज्या लावणं चाललेलं आहे आणि मग आज बेल घेतली की उद्या पुन्हा केस लावायची, उद्या बेल घेतली की परवा पुन्हा केस लावायची, टार्गेट करून याद्या तयार करून, म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 3 दिवसाचं अधिवेशन हे अन्यत्र होतं, कुठे होतं ते लाखनीला अधिवेशन होतं, लाखनीच्या अधिवेशनात गेलेल्या लोकांच्या याद्या मागवून त्यांना हजर करा आणि त्यांच्यावर आम्ही FIR करू, अशा प्रकारचं टार्गेट केलं जात आहे। माझा अतिशय स्पष्ट आरोप आहे की 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेला अनेक जे लोक जबाबदार नाहीत, ज्यांचा संबंध नाही, पण केवळ ते कुठेतरी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत, एवढ्या एका कारणाकरता त्यांना टार्गेट केलं जात आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। आणि आम्ही पोलीस प्रशासनासोबत आणि महसुली प्रशासनासोबत बैठक घेतली, आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, आमचंही असं मत आहे की अशांती ही कोणाच्याच भल्याची नसते, शांतताच प्रस्थापित झाली पाहिजे, कुठेही दंग्यांनी कोणाचाही फायदा होत नाही, त्यामुळे आम्ही पुढे जाऊन तुम्हाला मदत करायला तयार आहोत, पण अशा प्रकारे राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई जर करत असतील तर या कारवाईचा आम्हाला निषेध देखील करावा लागेल, विरोध देखील करावा लागेल। आणि म्हणून आम्ही हे ठरवलं आहे की अशी जर एकतर्फी कारवाई होत राहिली तर भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे जेल भरो आंदोलन करतील, कारण शेवटी जर टाकायचंच आहे आणि खोट्या गुन्ह्यात टाकायचं आहे तर आम्हीच त्या ठिकाणी यायला तयार आहोत, आम्ही स्वतः येऊन जेल भरो आंदोलन करायला तयार आहोत। त्यामुळे मला प्रशासनाला या ठिकाणी आणि विशेषतः मी गृहमंत्र्यांना देखील या संदर्भातली माहिती देणार आहे की अशा प्रकारची दबाव टाकून इथे एकतर्फी जी कारवाई चालली आहे बंद झाली पाहिजे। दुसरं महत्त्वाचं असं आहे की हनुमाननगरला आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो, प्रचंड दहशती तिथल्या महिला आहे आणि त्यांची सातत्याने मागणी आज होती की आमच्याकडे पोलीस स्टेशन दिलं पाहिजे। मी त्याही संदर्भात पोलीस प्रशासनाला आज विनंती केली आहे की महिला इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतीत आहेत की त्यांना पोलीस स्टेशनची त्यांची मागणी आहे, ती तुम्ही सरकारकडे पाठवा, आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू की अशा प्रकारची व्यवस्थाही त्या ठिकाणी झाली पाहिजे। आमचं मत असं आहे की एकूणच या सगळ्या घटनेच्या खोलात जर आपण गेलो नाही आणि केवळ 13 तारखेवर फोकस केला तर 12 तारखेसारख्या घटना घडत राहतील आणि विनाकारण चुकीचं असलं तरी 13 तारखेसारखं रिॲक्शन की त्याच्यावर होऊन अशांतता ही प्रस्थापित होत राहील, त्यामुळे 13ची घटना घटू नये पण 12चीही घटना घटू नये याची पहिल्यांदा दक्षता ही सरकारला घ्यावी लागेल।
त्या दृष्टीनं याच्या खोलात जाऊन हे षडयंत्र पूर्णपणे बाहेर काढलं पाहिजे आणि 12 तारखेवर राज्य सरकारने जी काही चिडचूप या ठिकाणी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं कारण काय कुठेतरी मतांचं ध्रुवीकरण करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना हा देखील प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो आहे आणि म्हणून या संपूर्ण घटनेचा आम्ही निषेध करतो आणि शांतता प्रस्थापित करण्याकरता आम्ही सहकार्य करू पोलीस आणि प्रशासनाने सहकार्य केलं पाहिजे असं आमचं मत आहे अमरावती में जो घटना घटी मूल रूप से 12 तारीख को एक मोर्चा यहां पर निकला त्रिपुरा में जो घटना ही नहीं घटी ऐसी घटना को फेक क्रिएटिव्स के माध्यम से लोगों में फैलाकर एक मोर्चा निकाला गया किंतु मैं इस मोर्चे को एक बड़े षड्यंत्र का भाग मानता हूं क्योंकि एक ही समय महाराष्ट्र के भिन्न भिन्न शहरों में इतने बड़े बड़े मोर्चे निकलते हैं इसका मतलब इसके पीछे कोई ना कोई मंशा है कोई ना कोई प्लानिंग है जिसके कारण ये मोर्चे निकले और मोर्चे समाप्त होने के बाद जिस प्रकार से लोगों को टारगेट किया गया और विशेष रूप से एक धर्म के लोगों को उनके दुकान तोड़े गए उनके ऊपर हमले किए गए इस घटना के कारण 13 तारीख को उसकी एक रिएक्शन आई इस रिएक्शन का भी हम समर्थन नहीं करेंगे कोई हिंसा का समर्थन नहीं करेंगे लेकिन 13 तारीख की घटना को 12 तारीख के मद्देनज़र ही देखना पड़ेगा किंतु ये सरकार महाराष्ट्र की और यहाँ के नेता जो है 12 तारीख की घटना को डिलीट कर रहे हैं और केवल 13 तारीख की घटना को हाईलाइट कर रहे हैं ये गलत है 12 की घटना ही 13 की घटना का जड़ है और जिस प्रकार से उस घटना के बाद एकतरफा कार्रवाई हो रही है एकतरफा लोगों के ऊपर ऑफेंसेस रजिस्टर किए जा रहे हैं जो मौका वारदात पर नहीं है जिसने कोई ऑफेंस किया नहीं है ऐसे लोगों को पकड़ के 307 लगाया जा रहा है लोगों के बेल होने के बाद रोज नए ऑफेंसेस लगाए जा रहे हैं एक ही व्यक्ति पर चार चार पुलिस स्टेशन में सेम ऑफेंस लगाया जा रहा है तो एक प्रकार से दमनकारी नीति ये सरकार की ओर से की जा रही है पुलिस प्रशासन जो है कि पुलिस प्रशासन पूरे तरीके से दबाव में दिखाई पड़ता है और लिस्ट तैयार कर करके केवल हिंदुत्ववादी संगठनाएं या बीजेपी के साथ जुड़े हुए लोग ये चाहे स्पॉट पर हो चाहे ना हो उनको अरेस्ट करना इस प्रकार का जो काम चल रहा है हम उसकी निंदा करते हैं हमारा सीधा मानना है अगर किसी ने दंगा किया है तो ज़रूर उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए पर इस प्रकार से निरपराध लोगों के ऊपर और केवल एक विचार के साथ जुड़े हैं इसलिए अगर कार्रवाई होगी तो हमको भी रास्ते पर उतरना पड़ेगा और हम सब लोग अगर ये कार्रवाई नहीं रुकी तो सारे के सारे बीजेपी के लोग एक साथ जाकर जेल भरो करेंगे क्योंकि अगर सरकार की मंशा यही है कि हम लोगों को जेल में डालना है तो हमारे लोग भी उसके लिए तैयार है पर हम ये चाहते हैं कि अमरावती और महाराष्ट्र में शांति बनी रहे अमन चैन बना रहे कोई भी अलग अलग विचारों के धर्मों के लोग एक दूसरे के सामने ना आए और इसी में सबकी भलाई है मैं सरकार से दरख्वास्त करना चाहता हूँ 12 तारीख की घटना के पीछे का षड्यंत्र ये जब तक आप नहीं ढूंढोगे तब तक 13 तारीख की घटना तक आप नहीं पहुँच पाओगे इसलिए षड्यंत्रों को भी सरकार को ढूंढना पड़ेगा और बिना किसी राजनीति के इसके ऊपर कार्रवाई करनी पड़ेगी ये हमारी मांग है मी पहिल्यांदाच सांगितलं यशोमती ठाकूर 12 तारखेच्या दंगलीवर का बोलत नाही त्यांची मतं कमी होती म्हणून बोलत नाहीत त्यांना लांगुल चालन करायचं आहे म्हणून बोलत नाहीत की 12 तारखेच्या दंगलीच्या पाठीमागचं जे षडयंत्र होतं ते त्यांना माहिती आहे म्हणून बोलत नाही याचं पहिल्यांदा त्यांना उत्तर द्यावं लागेल तेव्हाच 13 तारखेचं उत्तर मी घटना जो घटना त्रिपुरा में नहीं हुई
उसके ऊपर जब इस प्रकार के फेक क्रिएटिव तैयार किए गए, उन फेक क्रिएटिव्स को बैन करके जिन्होंने फेक क्रिएटिव तैयार किए उनको त्रिपुरा सरकार ने अरेस्ट किया और इसकी जानकारी भी सबको दी। उसके बावजूद 8 तारीख को कांग्रेस के नेता राहुल गांधी जी भी उसी के ऊपर ट्वीट करते हैं। आप क्रोनोलॉजी को समझिए, इतना आसान नहीं है। 8 तारीख को राहुल गांधी जी भी उसी के ऊपर ट्वीट करते हैं और फिर यहाँ पर ये सारी चीज़ें महाराष्ट्र में भी होती है। तो मुझे ऐसा लगता है कि हर चीज़ को केंद्र की तरफ मत ले जाइए, जो चीज़ यहाँ पर घटी है उस चीज़ को भी एक बार समझिए। प्रश्न तो नाहीच आहे किती लोकांना इकडे केले किती लोकांना तिकडे केले, यापेक्षा खऱ्या लोकांना केली की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे तुम्ही आता नंबर वाढवण्याकरता इकडचे 600 लोकांची यादी आमच्याकडे आहे, 600 ने 1000 लोकांना करा, कोणी घाबरत नाही त्याला, पण जे खरे आहे त्यांना अटक करायची नाही आहे, हे कसं चालेल? मी परवाच बोललो याच्यावर, मी माझ्या समारोपाच्या भाषणात सगळं सांगितलेलं आहे। 13 तारखेच्या आंदोलनाची सर्व बिल समजा भाजपच्या नावाने काढल्या जातील, याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नंबर एक। दुसरी गोष्ट त्याच्यावर अशी आहे की भाजप, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना त्या आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांचा फलक फडकवण्याची गरज का भासते? बघा, बाळासाहेब ठाकरेंचा फलक फडकवणारे कोण होते तुम्हालाही माहिती आहे, ते किती होते हे तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळे कशाला असले प्रश्न विचारता? फक्त एवढंच आहे की ही संपूर्ण जी काही घटना आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की 13 तारखेची घटना कुठल्या पक्षाची नव्हती, 13 तारखेची घटना ही 12 तारखेची रिॲक्शन होती। आणि हो, 13 तारखेच्या करता भारतीय जनता पक्षाने अमरावती बंदची हाक दिली होती, हो आम्ही दिली होती ती हाक, आम्ही ते डिनाइज करत नाही, 100% दिली होती, आणि का करणार नाही? जर अशा प्रकारे लॉलेसनेस असेल आणि काही लोक जर अमरावतीमध्ये एका विशिष्ट समुदायावर जाऊन त्यांची दुकानं तोडफोड करत असतील तर आम्ही भारतीय जनता पक्ष चूप बसू शकत नाही, आम्ही मार खाऊ देऊ शकत नाही। जर त्या ठिकाणी पोलिसांच्या संरक्षणामध्ये हजारो लोक मारत असतील तर आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल, आम्ही रस्त्यावर उतरलो, हिंसेमध्ये आमचा हात नाही। कौन आया और कौन गया, हमको इससे लेन देन नहीं है। सर, स्वागत किया, हमको कोई लेन देन नहीं है। मैं ऐसा मानता हूँ, स्वाभाविक रूप से देखिए, हमने एक बंद का ऐलान किया था, लेकिन स्वाभाविक रूप से एक रिएक्शन के रूप में समाज के कई घटकों के लोग उसमें आए। कुछ लोग निश्चित रूप से बिल्कुल कमिटमेंट के साथ आए, कुछ लोग निषेध के लिए आए, और कुछ लोग किस चीज़ के लिए आए मैं बोलता नहीं। जैसा आपने कहा कि ये षड्यंत्र था, निश्चित रूप से कोई ना कोई राजनीतिक पार्टी को इसका फायदा होगा, क्या दंगे का फायदा कभी कांग्रेस सरकार को हुआ है? मैं ऐसा मानता हूं कि ये जो देश भर में दंगे भड़काने का प्रयास है, ये माइनॉरिटी को मोबिलाइज करके मोदी जी की सरकार के खिलाफ लड़ नहीं सकते, क्योंकि मोदी जी का विकास का स्टैंडर्ड इतना ऊंचा है और इसलिए लोग अब अपने साथ नहीं आते, तो कम से कम माइनॉरिटी को भड़का कर उनको साथ में लाने का एक प्रयास इस प्रकार का षड्यंत्र दिखता है। नाही, याची माझ्याकडे पूर्ण माहिती नाही आहे, त्यामुळे माहिती घेतल्यावरच मी बोलेन। चला लास्ट, रझा अकादमी ही काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते? यापूर्वीही मुंबईमध्ये अशा प्रकारची दंगल आणि पोलिसांना मारण्याचं काम हे त्यांच्याच मोर्चामध्ये का झालं होतं, त्यामुळे काँग्रेसचं सरकार का होतं, त्यामुळे ही कोणाची बी टीम आहे आणि कोणाची ए टीम आहे हे सगळ्यांना माहिती आहे। आणि तुम्ही जर विचार कराल तर रझा अकादमीवाल्यांसोबत
कोणाचे फोटो आहेत हे देखील एकदा तुम्ही चेक केलं पाहिजे. शेलार साहेबांचे व्हायरल झाले. नाही तेच सांगतो, शेलारांचा फोटो तुम्ही दाखवला, मुख्यमंत्र्यांचा दाखवला का? दाखवला का? नाही दाखवला. काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांचा दाखवला का? नाही दाखवला. त्यामुळे रजा आणि समजा त्यांचं मत आहे ना, रजा अकादमी भाजपचं बी टीम आहे, चला मी आज मागणी करतो त्यांच्यावर बंदी घाला, घालता? आहे हिंमत? आहे काँग्रेसमध्ये हिंमत? नाही आहे हिंमत. कारण ते कोणाचं पिल्लू आहे सगळ्यांना माहिती आहे. देखिए, पहली बात तो जवाब देने का विषय नहीं था, ये स्वाभाविक रिएक्शन था. और पुलिस 24 घंटे क्यों भाई, क्यों पुलिस तोड़फोड़ देखती रही, क्यों पुलिस को पता नहीं था इतनी तोड़फोड़ हो रही थी, क्यों पुलिस वाले वहां नहीं थे? 7 कंपनियां यहां पर SRP की थी, क्यों उनको आदेश नहीं दिए गए? दूसरे दिन तो आप तुरंत लाठीचार्ज करते हो, उस दिन क्यों नहीं करते हो आप लाठीचार्ज? ये सारी चीजें हमको समझती है भाई.